घसा खूप दुखत होता म्हणून मी मध पाणी घेतलं तेवढंच. टेन्शन आलंय का कसलं? माईची आठवण येते. काय नाही. चल आज जाऊयात, काहीतरी खाऊन घे, मग आराम कर. ठीक आहे, उठ शांत. घ्या सूप आणले, उठ. पिऊन घे, बरं वाटेल. नाही मी नाही केलं, स्वयंपाकघरात गेलो, बाउल घेतला, सूपच आलं. थँक्स. तुझं चार्जिंग झालंय ना? काढतो. मीत विचित्र चाललंय ना सगळं. आयुष्य कुठे असेल यार, अशी का वागते यार आयुष्य? हे बघ, तू फार विचार करू नकोस, घशाला आराम दे, ते सूप पी. आपलं काही चुकलं नाही ना रे? हो चुकलं, सकाळी न खाता बाहेर पडणं म्हणजे चुकच आहे. आपला हेतू वाईट होता का? नाही ना, आपण ऐश्वर्याच्या चांगल्यासाठीच केलं ना जे काय ते. आता ती त्याच्यावर इमोशनली रिॲक्ट झाली तर आपण काय करू शकतो? ऐशू येईल ना परत? काय डोक्यातला राग शांत झाला की येईल. काय काय झालं? किती कॉम्प्लिकेटेड आहे ना यार सगळं. म्हणजे बघ ना, आपण आईबाबांना बरं वाटावं म्हणून हे सगळे प्रयत्न केले आणि आपण एवढे प्रयत्न करून सुद्धा आईबाबांनी डिवोर्सच घेतलाय. डिवोर्स जेव्हा म्हणलं ना मी आईच्या समोर, तेव्हा तिने असे कानावर हात ठेवले होते. तिला त्रास होत होता माझ्या त्या म्हणण्याचा, आणि तिला त्रास होतोय बघून मलाही त्रास झाला. ऐश्वर्या फार चंचल आहे यार. आदिल, तिला खरं ना आपण एकदा विपश्यनेला पाठवूया, तर जरा शांत होईल मन तिचं. बावळ कुठं जायचं? विपश्यनेला? अरे आत्ता कुठे यार? पोलीस बोल नो. अरे हा यार, मलाही वाटत होतं पोलिसांकडे जावं. जायचं का? मला वाटत. अरे सौमित्र काय आहे यार? आली ती घरीच आहे. येडी आहे काय यार ही मुलगी? सांगता येत नाही का हिला आपल्याला सगळं? काय खूप चिडली ती आपल्यावरच. हो आपल्यावर. काय आता बोलत पण नाहीये, कुणाशीच बोलायचं नाही म्हणाली, आणि मग भेटायचं तर काय प्रश्नच येत नाही. तिच्याच घरी आहे ती. त्यांच्या गच्चीवरची रूम आहे ना ती, खिडकीतून मधी गेली आणि लावून टाकलं. घरच्यांना माहित नव्हतं इथं आहे म्हणून. तिची आई मला विचारायला लागली ना, काय झालं काय झालं म्हणून. नाही सांगितलं असं काय नाही. अरे काय सांगणार रे त्या माऊलीला? लवकर टेन्शन येईल म्हणून मी म्हणलं काही माहित नाही म्हणलं आम्हाला. तिची आई खूप चांगली आहे यार, खूप चांगली आहे तिची आई. माझी देवळात जाते ना तेव्हा भेटतात दोघी एकमेकींना. हो ना, तिची आई पापड करते ना.
एवढ्या टेन्शन मध्ये पण या माहोल मध्ये निघत असताना थांबवलं आणि ते पापडाच्या दोन लाट्या दिल्या रे हातात, म्हणल्या खा म्हणून. क्या बात है यार, पर अभी उसको क्या पता उसके बेटी के लिए उसे कौन से पापड़ बेलने पड़ेंगे. काय झालं यार? अरे विनोद नाही करत आहे काय? अरे शपथ, पापडांची शपथ यार, विनोद नाही करत आहे, मी सिरियसली बोलतोय. काय करायचं आपण ना, तिच्या घरी धाड घालूया सौमित्र, म्हणजे तिला कळेल जरा याचं काय महत्व आहे. इतकं तिने लेट थांब काय, आपण असे सगळे जाणार तिच्या घरी एकदम धाड टाकणार, त्यांनी तिच्या आईला नक्की डाऊट येणार, काहीतरी मोठं झालेलं, त्यामुळे उगाच कशाला टेन्शन द्यायचं लोकांना. त्यापेक्षा एक काम करू, मी त्या पोरींना सांगतो जाऊन जरा बघा काय, त्यांचं बोलणं जरा वेगळं पडतं, आपण बोलून काय होणार नाही. बरं, मैत्रीला सांगतो मी, नाही का? अरे मुली पण, अरे बरं तेच तुला माहित नाही नेमकं, बरं त्याला आठवण झाली. मैत्रीला आलाय ताप. काय? ती झोपू नये. कस काय? या ऐश्वर्याचं टेन्शन घेतलं असणार ती. या ऐश्वरी आपण ना सगळ्यांच्या डोक्याला ताप करून ठेवणार आहे बघ. तर मी चेक तरी करून घेतो, मी वरती जाऊन स्टेटोस्कोप घेऊन येतो. चल बाय, भेट. ठीक आहे, बाय बाय बाय. चल चल, ऐक रे मी पण निघतो, उद्या सकाळी ट्रिप आहे, काही लागलं तर सांग आणि तिची काळजी घे. ए तू सांग रे, काही लागलं तर चल. श्वास घे, श्वास घे, उठ जरा, उठ जरा. श्वास, ऐश्वर्या. काय? ऐश्वर्या ती आहे, ती तिच्या घरीच आहे, माझं बोलणं झालंय. मला तुला भेटायचं. आत्ता नाही, मी बोललोय तिच्याशी, तू एकदा बरी झालीस ना की आपण भेटूया. ओके, मला सांग तुला काय होतंय अजून? घसा. घसा दुखतोय? हा कर जरा मोठा कर, तू एक गिळतेस मला. हा कर जी बाहेर काढ. ठीक आहे, थोडीशी सूज आली आहे कशाला? पोटात दुखते का तुझ्या? हे खाल्लंयस का? वरण भात. ठीक आहे, मी गोळ्या आणल्यात, एवढा घे, तुला जरा बरं वाटेल. झालंय बघ, तुला काहीही झालेलं नाही, तू घाबरू नकोस उगाच. आता काय, आपण इतके दिवस एवढी धावपळ चालू आहे ना, त्यामुळे तुला असं होत. काय झालं? काय झालं? जरा थोडस प्रॉब्लेम झालाय मैत्रीचा. काय रे, काय झालं म्हणजे? आवाज गेलाय. हो का? पण म्हणजे तिला मी असं दाखवलेलं नाही, पण तू इथे आलास तर बरं होईल जरा. ठीक आहे, मी येतो.